मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे स्वासाम टी व्हीवरती. मी आत्ता इथे पुण्याच्या PYC ग्राउंडवर उभा आहे आणि माझ्याबरोबर मुलाखती करता म्हणून एक फार स्पेशल गेस्ट आहे. तो कोण आहे तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये सांगतो. भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडमध्ये क्रिकेटचं वेड आहेच आहे सगळीकडे. इनफॅक्ट क्रिकेट रिलिजन आहे, पॅशन आहे. पण थायलंडसारख्या देशामध्ये क्रिकेट रुजवायचं आणि ते पण विमेन्स क्रिकेटमध्ये, स्त्रियांच्या क्रिकेटमध्ये ते रुजवायचं, आणि नुसतं रुजवायचं नाही, मी पुढची जी गोष्ट सांगतो आहे ही फार महत्त्वाची आहे, तर त्या टीमला असं घडवायचं की ते डायरेक्ट विमेन्स वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील. तुम्ही इमॅजिन करू शकता, थायलंडच्या संपूर्ण स्पोर्टिंग कल्चरमध्ये क्रिकेट हा गेम नाही आहे. तिथे व्हॉलीबॉल महत्त्वाचा गेम आहे, फुटबॉल महत्त्वाचा गेम आहे, ॲथलेटिक्स आहे, स्विमिंग आहे, पण अशा परिस्थितीमध्ये तिथे जाऊन क्रिकेट रुजवायचं, तिथल्या मुलींना त्याची आवड लावायची, आणि क्रिकेट हे त्यांचं असं पॅशन होतं आणि त्यांना असं वाटायला लागतं की आपणही वर्ल्ड स्टेजवरती यायला पाहिजे. आणि थायलंडची टीम आत्ता 2020 साली जी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये विमेन्स वर्ल्ड कप होणार आहे, त्या वर्ल्ड कपसाठी ती टीम क्वालिफाय झालेली आहे. फार मोठी गोष्ट आहे ही थायलंडच्या क्रिकेट इतिहासामध्ये, आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्या टीमला तिथपर्यंत घेऊन जाणारा हा अस्सल मराठी मुलगा आहे, ज्याचं नाव आहे हर्षल पाठक, जो आपल्याबरोबर आहे. हा मूळचा पुण्याचा आहे आणि आत्ता तो 1 वर्षापासून थायलंडच्या विमेन्स टीमचा कोच आहे. हर्षल, आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे, तू जे काय आत्ता काम करतो आहेस ते. मला सांग की तू थायलंडच्या लेडीज टीमच्या कोचपर्यंत, त्या पोझिशनपर्यंत पोचलास कसा? एप्रिलमध्ये 2018 माझे काही मित्र आहेत किंवा गाईड करतात मला क्रिकेट रिलेटेड, त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं यासाठी असोसिएशनमध्ये. तर मग पुढे त्यांनी प्रॉब्ली पूर्वीचे बॅकग्राऊंड चेक्स वगैरे करून त्यांनी मला तिकडे बोलवलं होतं, आणि माझं तसं तिकडचा जो असाइनमेंट ती चालू झाली होती म्हणजे. ओके, तुम्हाला मगाशी सांगत होतास की तू पुण्यामध्ये ॲक्च्युली 14 वर्ष केडन्स क्लबमध्ये कोच म्हणून होतास, त्याच्यानंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जर जाऊन तू एक्सपिरियन्स घेतलास, झोनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेतलास. मला सांग, हाऊ डिफिकल्ट इट वॉज टू इन्कल्केट दिस कल्चर ऑफ क्रिकेट इन थायलंड, आणि विशेषतः मुलींच्यामध्ये ही क्रिकेटची संस्कृती रुजवायची, क्रिकेट हा गेम इतका सुंदर आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं, या प्रोसेसबद्दल सांग की हे तिथे नेमकं रुजवलं कसं? पहिलं म्हणजे की मी जे पुण्यात कोचिंग केलं केडन्सला, त्याचा माझ्या क्रिकेटिंग एक्सपिरियन्स आणि नॉलेजमध्ये खूप मोठा वाटा आहे. म्हणजे मी इथे राईट फ्रॉम अंडर 13 टू आमचे जे रणजी ट्रॉफीची जी टीम्स आहेत की जे रणजीला खेळतात, त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष काम करून मग खूप चांगल्या चांगल्या कोचेसचं गायडन्स इथं मिळाला मला, त्याचा खूप मला निश्चितच फायदा झाला. प्लस मी NCA ZCAचे जे कॅम्प्स असतात त्याच्यात मी कोच म्हणून जायचो, तिकडे जो इयरली आपलं जे BCCIचे प्रोग्राम्स असतात त्याच्यात कोच म्हणून जायचो, आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कोचेसकडनं हेल्प जी मिळाली त्याचा खूप मला बेनिफिट झाला. थायलंडमध्ये जर आपण म्हणलं तर मी जेव्हा फर्स्ट टाईम गेलो नोव्हेंबर 2018 माझी असाइनमेंट चालू झाली, तर पहिली गोष्ट मी केली की मला त्यांची एक टुर्नामेंट होती चालू तिकडे लोकल, जिथं सगळ्या मॅचेस त्यांच्या सगळ्या सिनियर ज्या टीममध्ये खेळणाऱ्या मुली आहेत त्यांना मी टुर्नामेंटच्या सिनारिओमध्ये बघितलं. की मी स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की जे ॲक्च्युअल क्रिकेट असतं ते तुम्ही मॅचमध्ये कसा एखादा प्लेअर रिॲक्ट करतो, बिहेव करतो, त्याचं अप्रोच काय असतो तो मॅचमध्येच करतो, नेट्स किंवा प्रॅक्टिसेसमध्ये समजत नाही. तर तो माझा पहिला हे होता. तर त्याच्यात मला लक्षात आलं की या मुलींकडे 100% टॅलेंट तर आहे, ॲबिलिटी आहे, आणि मला मी जे बघितलं की त्यांच्यावर मेजरली मला काम करायचं होतं म्हणजे त्यांच्या बॅटिंग रिलेटेड टॅक्टिकल ॲस्पेक्ट्स होते किंवा टेक्निकल ॲस्पेक्ट होते ते, प्लस त्यांचा अप्रोच मला थोडासा अजून जास्त बिझनेस लाईक किंवा ॲग्रेसिव्ह असायला लागत हवा होता. म्हणजे आता ॲग्रेसिव्ह म्हणजे नॉट वर्बली किंवा काही नाही, पण जेव्हा तुम्ही फील्डमध्ये जाता तेव्हा यू मीन टू डू व्हॉट यू वॉन्ट, म्हणजे की ते ॲग्रेशन की इंटेंट जो असतो आपण की तो डेव्हलप करायचा होता. आणि तर पहिली गोष्ट मी त्यांना सांगितली होती की तुम्ही जेवढे नेट्स केलेले आहेत तेवढे केलेले आहेत, ह्याच्यापुढे आपण नेट प्रॅक्टिस कधीच करणार नाही, अगदी रेअरली करणार. म्हणजे मॅक्सिमम आम्ही मॅच सिनारिओ प्रॅक्टिसेस करायचो, मग त्याच्यात वेगवेगळे चॅलेंजेस द्यायचो, त्या चॅलेंजेस अचीव्ह करताना त्या मुलींना जे काय टेक्निकल गोष्टी लागत होत्या त्याच्यावर आम्ही काम करत आलो. म्हणजे नुसतं टेक्निक शिकवत न करता मॅचमध्ये ज्या गोष्टी लागणार आहेत त्याचं काम जास्त केलं आम्ही. तर ते
ती जी तुम्ही म्हणलात तसं जे कल्चर होतं ते मला इन्कल्केट करायचं होतं की आमचा एक आमच्या टीमचा एक छोटा मोटो आहे, वी ऑलवेज से दिस अँड वी रिमाइंड इच अदर की अग्रेसिव्ह ऑन द फील्ड अँड पॉझिटिव्ह ऑफ द फील्ड. तर ती पॉझिटिव्हिटी की सगळ्याच ॲस्पेक्ट्समध्ये ती रबिन होतं तुमच्या क्रिकेटमध्ये सुद्धा, तर ते मेन आम्ही हे करत होतो. आणि द बिगेस्ट थिंग व्हॉट वी वॉन्ट टू बी इज स्मार्ट क्रिकेटर्स. क्रिकेट हा अतिशय स्ट्रीट स्मार्ट माणसाचा गेम आहे की तुम्हाला तिथल्या तिथं डिसिजन घेता आला पाहिजे, काय करायला पाहिजे. एखादा बॅट्समन जर खूप अग्रेसिव्ह मारत असेल तर त्याला मी कसं डील करायचं आहे ह्या सिच्युएशनची प्रॅक्टिस, किंवा मी समजा आम्ही बॅटिंग करत असू आणि समोरची बॉलिंग टफ होत असेल तर मी कुठले ऑप्शन्स घ्यायला पाहिजे आणि का घ्यायला पाहिजे ते समजून घेणं, त्या रिलेटेड प्रॅक्टिसेस करणं, त्या रिलेटेड टेक्निक डेव्हलप करणं, हे असा आमचा मेन प्रोग्राम आहे. म्हणजे थायलंडच्या मुलींना या सगळ्या आपल्या ही जी मेन क्रिकेटिंग सिस्टम आहे, म्हणजे जे मुख्य देश आहेत क्रिकेटमधले, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, ह्या क्रिकेटिंग कल्चरमध्ये आणण्याकरता, इथली कॉम्पिटिशन दाखवण्याकरता तू त्यांना थायलंडहून किती वेळा या वेगवेगळ्या देशांमध्ये घेऊन जातोस, जसं तू आत्ता त्यांना भारतात घेऊन आलायस? या वर्षी म्हणजे मला आत्ता इथे एक वर्ष बरोबर पूर्ण झालं नोव्हेंबर एंडला, तर त्या ड्युरेशनमध्ये मी तीनदा पुण्यात आणलं आहे त्यांना आणि एकदा पाँडिचेरीमध्ये गेलो आहेत, कारण जून जुलैमध्ये आपल्याला माहिती आहे पाऊस असतो आणि त्याच्या आधी नंतर आमचं मेन क्वालिफायर होतं. सो पाँडिचेरी वॉज द प्लेस वेर इट डझन रेन, तर तिकडे आम्ही तिथल्या वुमेन्स टीम सिनियर टीमबरोबर काही मॅचेस खेळलो, तिथल्या काही अंडर 16-14 मुलांच्याबरोबर मॅचेस खेळलो आम्ही तिथे. तसं 3-4 वेळा आम्ही हे हाय परफॉर्मन्स कॅम्प्स कंडक्ट केलेत आणि त्याच्यात मला इतका आनंद वाटतो की आमचं जे असोसिएशन आहे, म्हणजे नेमली आमचे CEO जे आहेत कादीर सर आणि क्रिकेट डेव्हलपमेंट मॅनेजर शान कादीर स्वतः लेवल सी कोच आहे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डकडनं आणि तोही क्रिकेट खेळला आहे, चांगला बॅट्समन आहे, तर त्यांना लगेच लक्षात आलं की मला काय करायचं आहे ते, आणि त्यांनी माझ्यावर ट्रस्ट दाखवलं आहे की ह्या प्रोसेस फॉलो करतो आहे, तर त्याच्याबरोबर त्यांनी मला प्रत्येक वेळेस सपोर्ट केलंच आहे. म्हणजे ते कधीच काही नाही बोलले नाही आहेत मला की नाही आपल्याला, ऑफकोर्स आम्ही असोसिएट कंट्री आहोत तर लिमिटेशन्स असतात आमचे काही गोष्टी, पण त्यातसुद्धा त्यांनी जे काय बेस्ट आहे ते कायमच डिलिव्हर केलेलं आहे. सो तो एक भाग खूप आहे की हे आत्तापर्यंत आम्ही इथे आलो आहे तर त्याचा मोठा वाटा आहे. म्हणजे त्या मला प्रेक्षकांना मुख्य एक गोष्ट अशी सांगायची आहे की वर्ल्ड कप ला क्वालिफाय होण्याकरता, जो मेन वर्ल्ड कप असतो तो क्वालिफाय होण्याकरता किती अवघड गोष्ट असते बघा, की ICC दोन प्रकारचे मेंबर कंट्रीज आहेत क्रिकेटच्या. एक आहेत जे फुल मेंबर्स, म्हणजे भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, हे फुल मेंबर्स आहेत. आणि जे असोसिएट मेंबर्स आहेत ते 92 आहेत टोटल, 92. या 92 असोसिएट मेंबर्समधनं फक्त 2 क्वालिफाय होतात मेन वर्ल्ड कपला. हां, म्हणजे या 92 मेंबर्समधनं जे 2 क्वालिफाय झालेले आहेत आणि जे मेन वर्ल्ड कपला खेळणार आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये हर्षलची थायलंडची टीम आहे. म्हणजे तुम्ही बघा किती मोठी अचीवमेंट त्याची आहे. हर्षल या आत्ता जो ऑस्ट्रेलियात विमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे त्याची काही फार फॅन्टॅस्टिक वैशिष्ट्य तू मला सांगितलीस मगाशी आपण बोलताना, तर ती थोडी आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कर. खूप मोठी अशी गोष्ट आहे की जर मी बरोबर म्हणजे करेक्ट असेल फॅक्ट्स बाबतीत, तर मला वाटतं हा वर्ल्ड कप स्टँड अलोन आहे, म्हणजे कुठल्याही मेन्स क्रिकेटच्या बरोबरीने होणारा इव्हेंट नाही आहे, तो वेगळा इव्हेंट करतायत. आणि मला वाटतं असा त्यांचा एम आहे की 8 मार्चला जो इंटरनॅशनल वुमेन्स डे असतो तिकडे त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करायचं की हायेस्ट अटेंडन्ससाठी वगैरे, विच इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे खूप चांगलं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्या दिवशी फायनल आहे, फायनल आहे आणि ती मेलबर्नला होणार आहे. येस, करेक्ट. म्हणजे मेलबर्नला फायनल आहे, 8 मार्चला होणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मेजर मेंबर कंट्रीज आहेत आपल्या, मी जी आपली नेहमीची देश जे क्रिकेट खेळतात त्याच्या जोडीला हे 2 अजून आहेत, एक बांगलादेश आहे आणि दुसरं थायलंड आहे. आणि मग हे सगळी मॅचेस खेळणार आहेत आणि अल्टिमेटली त्याची 8 मार्चला फायनल होणार आहे, ती देखील ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न MCGवरती होणार, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती. आणि ऑस्ट्रेलियन लोकांचं हे स्वप्न आहे की जागतिक महिला दिनाच्या दिवशी सगळ्यात जास्त गर्दी त्या स्टेडियममध्ये करायची, म्हणजे व्हायला पाहिजे अशा प्रकारचं, त्या गेमचा ब्रँड एस्टॅब्लिश करायचा, डेव्हलप करायचा आणि ती फायनल ही एक अतिशय नेत्रदीपक सोहळा करायचा. हर्षल, आम्हाला खूप असं मनापासून वाटतं, एक तर तू पुण्याचा आहेस, आपला मराठी आहेस,
की तुझी जी थायलंडची टीम आहे ती नुसती ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, तर ती फायनलपर्यंत तू घेऊन जाशील आणि फायनलमध्ये घेऊन जाऊन तू तुझ्या टीमबरोबर तो कपवरती पोडियमवरती उंचावून दाखवशील. आणि आम्ही तुला खूप अभिमानाने इथे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये टी व्हीवरती बघू. हर्षलशी खूप छान भेट झाली, मगाशी त्याच्याबरोबर अजून जास्त बोलणं झालं होतं, पण ही खूप विशेष अचीवमेंट आहे. आणि क्रिकेटशी जो मनुष्य अटॅच्ड असतो त्याची जी डीप अटॅचमेंट असते ती फक्त ऑन द फील्ड नसते, तो एकदा क्रिकेटचा झाला की तो आयुष्यभर क्रिकेटचाच होऊन जातो. तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये तो क्रिकेटशी अटॅच्ड राहायचा अत्यंत मनापासून प्रयत्न करतो, कारण तीच त्याच्या आयुष्याची सुखात्मिका असते. मी रवी पत्की, साम टी व्ही, पुणे.